नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी महादेव पाटील आज तुम्हाला फ्लॅट खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देणार आहे। फ्लॅट संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत। कार्पेट एरिया, याला मराठीमध्ये चटई क्षेत्र म्हटलं जातं। तर फ्लॅटमध्ये कार्पेट एरिया म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला जी वापरायला जागा मिळते तर त्याला आपण कार्पेट एरिया असे म्हटलं जातं। बिल्टअप एरिया म्हणजे आपल्याला जी जागा वापरायला मिळते आणि भिंती अशा दोन्ही धरून तर त्याला बिल्टअप एरिया असे म्हटलं जातं। त्यानंतर सुपर बिल्टअप एरिया, जिण्यासाठी वापरण्यात आलेली एकत्रित जागा म्हणजे सुपर बिल्टअप एरिया होय। आणि ही सुपर बिल्टअप एरियाचे 25 ते 30% जास्त असते। सध्याचे जे बिल्डर आहेत ते सुपर बिल्टअप एरियाच्या आधारे 40% जास्त रकमेने हे फ्लॅट विकत असतात। अशा प्रकारचा बिल्टअप एरिया 1000 चौरस फूट असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात वापरायला जी जागा मिळणार आहे ती 700 ते 750 चौरस फूट इतकीच असते। त्याच्यानंतर अप्रूव्ड प्लॅन्स, याला मान्यताप्राप्त आराखडा सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे महापालिकेने मंजूर केलेला जो स्थावर मालमत्तेचा आराखडा असतो तर त्याला अप्रूव्ड प्लॅन्स असं म्हणतात। यामध्ये प्रकल्पाचा आराखडा आणि प्रत्येक फ्लॅटचा जो आराखडा यांचा समावेश असतो आणि अतिशय महत्त्वाचा दस्तावेज असून बांधकाम हे कायदेशीररित्या केला आहे याचा मुख्य पुरावा हा असतो। घर खरेदी करण्यापूर्वी मान्यताप्राप्त आराखडा असणे आवश्यक असते आणि ते तपासून घेतलं पाहिजे। कम्प्लिटेशन सर्टिफिकेट किंवा याला अकुप्शन सर्टिफिकेट असं सुद्धा म्हटलं जातं, हा एक महत्वाचा दाखला असतो। तर हे नगरपालिकेने बिल्डरला दिलेला असतो। इमारतीमधील पाणी पुरवठ्याची सोय असेल, वीज पुरवठ्याची सोय असेल तर त्या ज्या मंजूर केलेल्या बाबी असतात तर ह्यामध्ये असतात। आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणे इमारतीचे बांधकाम झाले आहे किंवा नाही त्याचा हा दाखला असतो। तर या दाखल्याने महानगरपालिकेने सदर इमारत राहण्यासाठी योग्य असल्याचे जाहीर केलेले असते। फ्लॅट ज्यावेळेला पुन्हा विकायचा असतो तर त्यावेळी ह्या दाखल्याची अतिशय आवश्यकता असते। आणि बँकेचं जर लोन घ्यायचं असेल, लोन सँक्शन करायचं असेल, त्यासाठी ह्या दाखल्याची अत्यंत आवश्यकता असते। हा दाखला नसेल तर लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करावा लागेल। मॉर्गेज गहाणखत, जी बँक घरासाठी कर्ज पुरवणारी असते आणि खरेदीदार जो असतो यांच्यामध्ये जो करार झालेला असतो, घराचं कर्ज पूर्ण फेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडेच ठेवला जातो। या करारास गहाणखत किंवा मॉर्गेज डीड अग्रीमेंट असे म्हणतात। मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फेटेपर्यंत बँकेकडेच गहाण राहतात। पजेशन लेटर किंवा मालकी पत्र, हे जे पत्रक असतं ते बिल्डरकडून ग्राहकास देण्यात येत असतं। यामध्ये असं लिहिलेलं असतं की मालमत्ता राहण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि आता ती ग्राहकाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे, त्याला पजेशन लेटर किंवा मालकी पत्र असे म्हटलं जातं। आणि हे मालकी पत्र मिळाल्याशिवाय त्या ग्राहकाला त्या घरामध्ये राहण्यासाठी जाता येत नाही। आता रजिस्ट्रेशन ऑफ अन अग्रीमेंट, करार नोंदणी सुद्धा याला मराठीत म्हटलं जातं। बिल्डर आणि ग्राहक यांच्यामध्ये जागेचा घराचा जो करार झालेला असतो त्याची इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली नोंदणी केली जाते। नोंदणी शुल्क भरलं जातं, त्याला स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क असं सुद्धा म्हटलं जातं। आणि स्थावर मालमत्ता विकत घेत असताना जो झालेला व्यवहार आहे किंवा जो करार आहे त्याची नोंदणी करणे अत्यंत आवश्यकता असते। ही जी नोंदणी आहे ती करण्यासाठी रजिस्ट्रेशन चार्जेस द्यावे लागतात। पुढचा आहे सेल्स डीड, याला मराठीमध्ये खरेदी खत सुद्धा असं म्हटलं जातं। जमिनीचा मूळ मालक किंवा बिल्डर यांनी जी ठरवलेली रक्कम असते त्याच्या मोबदल्यात मालमत्तेच्या मालकीचा हक्क खरेदीदाराच्या नावाने ज्यावेळी हस्तांतरित करण्यात येत असतो त्यावेळी जो करार केला जातो तर त्याला खरेदी खत असं म्हटलं जातं, सेल्स डीड असं म्हटलं जातं। आणि या सेल्स डीडची नोंदणी करणे अतिशय महत्वाचं असतं। त्यानंतर स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क, नोंदणीकृत विक्री मूल्याच्या काही टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरूपात सरकारला जमा करावा लागतो। ग्राहकाने स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे आणि त्याच्या किंवा तिच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली आहे त्यावेळी स्टॅम्प ड्युटी विक्री मूल्याच्या 5% ते 14% भरावी लागते। हे जे दर आहे देशातील प्रत्येक राज्यांना वेगवेगळे असतात। तर धन्यवाद मित्रांनो, आपल्याला घर खरेदी करण्यासाठी ह्या गोष्टींचं अतिशय तंतोतंत काटेकोर पालन करा, म्हणून ह्या गोष्टींची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घ्या। तर धन्यवाद बंधूंनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।